नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्या वतीने कोरोना म्हणजेच कोविड 19 या व्याधीच्या पार्श्वभूमीवर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी स्टँडर्ड टेन्थच्या सिलॅबसमध्ये नुकतेच काही बदल करण्यात आलेले आहेत त्यानुसार मॅथमॅटिक्स पार्ट टू म्हणजेच जिओमेट्री या विषयात जे घटक परीक्षेसाठी सिलेबसमधून उमिट करण्यात आलेत वगळण्यात आलेत ते आपण विस्ताराने पाहूया हा बदल फक्त आणि फक्त या शैक्षणिक वर्षापुरताच आहे त्यामुळे वगळण्यात आलेल्या भागावर आपण पेन्सिलने खुणा करूयात चला तर मग घ्या पेन्सिल आणि सुरू करा खुणा करायला माझ्यासोबत इंडेक्स पेजवर या इथं चॅप्टर नंबर फोर जिओमॅट्रिक कन्स्ट्रक्शन्स आणि चॅप्टर नंबर सिक्स ट्रिग्नॉमेट्री या दोन चॅप्टर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही इतर चॅप्टर्समध्ये जो बदल झाला आहे तो आपण आता बघूयात चॅप्टर नंबर वन सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये झालेले बदल आता आपण पाहूयात पेज नंबर एटवर या इथं प्रॉपर्टी ऑफ अॅन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल हा बीट तुमच्या सिलेबसमधून ओमीट करण्यात आला आहे कॅन्सल करण्यात आला आहे त्याच्यावरच जी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती खरं म्हणजे या प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल यावर अवलंबून असलेली ॲक्टिव्हिटी आहे किंवा याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे तीसुद्धा सिलेबसमधून कॅन्सल करणं त्यांचं अनावधानाने राहून गेलं आहे पण ती तुम्ही कॅन्सल करून घ्या ॲक्टिव्हिटी त्यानंतर पेज नंबर नाईन हे तुमच्या सिलेबसमधून पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलं आहे ओमिट करण्यात आलं आहे पेज नंबर टेनवर या पेज नंबर टेन हे सुद्धा तुमच्या सिलेबसमधून पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलं आहे त्यामुळे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल्स हे आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही पेज नंबर इलेवनवर या इथं रिमेंबर धीस यातला थर्ड जो फॉर्म्युला दिला आहे तो तुमच्या सिलेबसमध्ये नाही फोर्थ फॉर्म्युला हा सुद्धा सिलेबसमध्ये नाही फक्त बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याचं कॉन्व्हर्स हे बिट्स तेवढे तुमच्या सिलेबसमध्ये ठेवण्यात आलेले आहेत पेड नंबर ट्वेल्ववर पहिलं एक्झाम्पल आहे, आहे सिलेबसमध्ये सेकंड एक्झाम्पल हे सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे त्याच्याखाली जी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती सिलेबसमधनं कॅन्सल झाली आहे इथून पुढचं हे जे स्क्रॅच केलं आहे ते आता सिलेबसमधून कॅन्सल झालेलं आहे आता पेड नंबर थर्टीन याच्यावरची जी वरची ॲक्टिव्हिटी आहे ती तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल झालेली आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू यातलं जे पहिलं गणित आहे पहिला प्रॉब्लेम आणि त्यातले जे सब क्वेश्चन्स आहेत हे तिन्हीच्या तिन्ही सब क्वेश्चन्स हे सिलेबसमधून डिलीट करण्यात उमिट करण्यात आलेले आहेत पेज नंबर फॉर्टीनवर एक्झाम्पल नंबर थ्री एक्झाम्पल नंबर फाईव्ह सिक्स आणि सेवन हे सिलेबसमधून कॅन्सल झालेत फक्त फोर्थ क्वेश्चन हा सिलेबसमध्ये राहिला आहे पेज नंबर फिफ्टीनवर आलो तर इथं एटथ एक्झाम्पल कॅन्सल झालं आहे नाईन्थ एक्झाम्पल कॅन्सल झालं आहे आणि इलेवन्थ एक्झाम्पलसुद्धा कॅन्सल झालं आहे या पेजवरचं फक्त दहावं गणित टेन्थ एक्झाम्पल हे सिलेबसमध्ये राहिलं आहे आता प्रॉब्लेम सेट वन याच्या पेज नंबर ट्वेंटी एटवर या इथं पेज नंबर ट्वेंटी एटवर एट्थ एक्झाम्पल आहे ते सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे नाइन्थ एक्झाम्पल कॅन्सल झालं आहे सेवन्थ एक्झाम्पल सिलेबसमध्ये आहे तसं आहे पेज नंबर ट्वेंटी नाईनवर इथं फक्त टेन्थ दहावं जे गणित आहे ते तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल झालेलं आहे आता चॅप्टर नंबर टू पायथागोरस थिअरम या चॅप्टरमधून चेंजेस बघूयात आता पेज नंबर फॉर्टीवर या इथं अप्लिकेशन ऑफ पायथोग्रस थिअरम हे तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलं आहे हे पेज पूर्णपणे कॅन्सल झालं आहे पेज नंबर फॉर्टी वन हे सुद्धा तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलं आहे त्यामुळे अपोलोनियस थिअरम हा सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये आता नाही पेज नंबर फॉर्टी टू हे पूर्ण पेज तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलं आहे पेज नंबर फॉर्टी थ्री याच्यावर प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू हा प्रॅक्टिस सेट तुमच्या सिलेबसमधून पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलाय आता प्रॉब्लेम सेट टू मधला पेज नंबर फॉर्टी फोरवर याच्यावर पहिल्या क्वेश्चन मधला सिक्स सब क्वेश्चन जो आहे तो सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आला आहे पेज नंबर फॉर्टी फाईव्हवर वर या इथं एट क्वेश्चन सिलेबसमधून कॅन्सल झालाय नाईन्थ कॅन्सल झालाय आणि ट्वेल्थ क्वेश्चन कॅन्सल झाला आहे पेज नंबर फॉर्टी सिक्सवर या या पेज नंबर फॉर्टी सिक्सवरचं सेवन्टीन्थ आणि एट्टीन्थ ही जी दोन एक्झाम्पल्स आहेत ती तुमच्या सिलेबसमधून ओमिट करण्यात आलेली आहेत कॅन्सल करण्यात आलेली आहेत आता चॅप्टर नंबर थ्री सर्कल यात झालेले चेंजेस बघूयात आता पेज नंबर सेवंटी फाईव्हवर या इथं थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड हा थिअरम तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल केला आहे इथून पुढचं सेवन्टी फाईव्ह पेज नंबर पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे पेज नंबर सेवंटी सिक्स हे तुमच्या सिलेबसमधून पूर्णपणे कॅन्सल झालं आहे पेज नंबर सेवंटी सेवन हे सुद्धा तुमच्या सिलेबसमधून पूर्णपणे कॅन्सल झालं आहे त्यामुळे कॉन्व्हर्स ऑफ थिअरम ऑफ द अँगल बिटवीन टॅनजेंड अँड सेकंड हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हे सुद्धा so, आता तुमच्या ना सिलेबसमध्ये नाही पेज नंबर सेवंटी एट हे संपूर्ण पेज तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलं आहे त्यामुळे थिअरम ऑफ एक्स्टर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड हे आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही पेज नंबर सेवंटी नाईन हे सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलं आहे सो टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम हा तुमच्या सिलेबसमध्ये आता नाही पेज नंबर एटी हा हा पूर्ण पेज तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आला आहे पेज नंबर एटी वन हा सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये पूर्णपणे कॅन्सल करण्यात आला आहे पेज नंबर एटी टू याच्यावर जो प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट फाईव्ह आहे तो तुमच्या सिलेबसमधून ओमिट करण्यात आला आहे कॅन्सल करण्यात आला आहे आता पेज नंबर एटी थ्री प्रॉब्लेम सेट थ्री यात पहिल्या क्वेश्चनमधला सेवन क्वेश्चन तो तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल झाला आहे त्यानंतर आता पेज नंबर एटी सेवनवर या इथं एक्झाम्पल नंबर फिफ्टीन हे सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलं आहे पेज नंबर एटी एट त्यावर एक्झाम्पल नंबर सिक्स्टीन हे सिलेबसमधनं कॅन्सल झालं आहे एक्झाम्पल नंबर एटीन हे सुद्धा सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे पेज नंबर एटी नाईनवर या इथं एक्झाम्पल नंबर ट्वेंटी टू उमीट कैंसल हे तुमच्या सिलेबसमधून उमिट करण्यात आलं आहे कॅन्सल करण्यात आलं आहे पेज नंबर नाईन्टी या पेजवरचं ट्वेंटी फोर्थ एक्झाम्पल हे सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलं आहे आता चॅप्टर नंबर फोर जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरमध्ये कोणताही बदल झालेला नाही कोणतेही चेंजेस या चॅप्टरमध्ये झालेले नाहीत आता चॅप्टर नंबर फाईव्ह कोऑर्डिनेट जिओमेट्री या चॅप्टरमधले चेंजेस बघूयात पेज नंबर सोळावर या इथं स्लोप ऑफ अ लाईन इथंपासून हे संपूर्ण पेज सिलेबसमध्ये नाही स्लोप ऑफ अ लाईन आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे पेज नंबर वन वन सेवन हे फुल पेज सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे पेज नंबर वन वन एट एकशे अठरा नंबरचं पान हे सुद्धा सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे पेज नंबर हंड्रेड अँड नाईन्टीन हे फुल पेज कॅन्सल झालं आहे पेज नंबर हंड्रेड अँड ट्वेंटी हे फुल दाला है। पेज सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे पेज नंबर वन ट्वेंटी वन हे फुल पेज सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे त्यामुळे प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट थ्री आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही ते कॅन्सल झालेलं आहे पेज नंबर वन ट्वेंटी टू याच्यावर त्या प्रॅक्टिस सेटमधली जी सिक्स सेवन्थ आणि एथ एक्झाम्पल आहे ते सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आले आहेत आता प्रॉब्लेम सेट फाईव्हकडे बघूयात प्रॉब्लेम सेट फाईव्हमधल्या फर्स्ट एक्झाम्पलमधला फोर्थ सब एक्झाम्पल फोर्थ सब क्वेश्चन तो ओमिट करण्यात आला आहे सेकंड क्वेश्चन पूर्णपणे ओमिट करण्यात आला आहे पेज नंबर वन ट्वेंटी थ्रीकडे बघा इथं एक्झाम्पल नंबर नाईन हे सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलं आहे एक्झाम्पल टेन कॅन्सल करण्यात आलं आहे आणि एक्झाम्पल नंबर ट्वेंटी टू हे तुमच्या एक्झाममधून कॅन्सल करण्यात आलेलं आहे चॅप्टर नंबर सिक्स ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमध्ये कोणतेही चेंजेस झालेले नाहीत तो चॅप्टर आहे तसा सिलेबसमध्ये आहे आता चॅप्टर नंबर सेवन मेन्स्युरेशन या चॅप्टरमध्ये चेंजेस बघूयात पेज नंबर वन फिफ्टी सिक्सवर या हे फुल पेज सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे त्यामुळे सेगमेंट ऑफ अ सर्कल एरिया ऑफ सेगमेंट हे आता तुमच्या सिलेबसमध्ये नाही पेज नंबर वन फिफ्टी सेवन हे फुल पेज कॅन्सल करण्यात आलं आहे पेज नंबर वन फिफ्टी एट हे फुल पेज सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे पेज नंबर वन फिफ्टी नाईन हे फुल पेज सिलेबसमधून कॅन्सल झालं आहे त्यामुळे प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट फोर हा आता सिलेबसमध्ये नाही त्या प्रॅक्टिस सेटमधले पेज नंबर वन सिक्स्टीवरचे एक्झाम्पलसुद्धा आता सिलेबसमध्ये नाहीत थर्ड फोर्थ आणि फिफ्थ हे एक्झाम्पल्स आता सिलेबसमध्ये नाहीत आता प्रॉब्लेम सेट सेवन याच्यातलं पेज नंबर वन सिक्स्टी वनवरचे एक्झाम्पल बघा याच्यातलं जे दहावं एक्झाम्पल आहे ते तुमच्या सिलेबसमधून कॅन्सल करण्यात आलेलं आहे याखेरीज या, या चॅप्टरमध्ये आणखीन कोणतेही चेंजेस नाहीत इथं आपला सिलेबस कम्प्लीट होतोय स्टँडर्ड टेन्थशी शी रिलेटेड अपडेटसाठी या व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा या सब्जेक्टच्या सिलेबसशी रिलेटेड कोणत्याही क्वेरीसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा क्वेश्चन विचारू शकता त्याचबरोबर सिलॅ सिलॅबसशी रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स जर तुम्हाला आले तरीही तुम्ही ते विचारू शकता चॅनलशी कनेक्टेड राहा तुम्हाला या सब्जेक्टशी रिलेटेड व्हि व्हिडिओसुद्धा मिळत राहतील कोविड नाईन्टीनच्या बॅकग्राऊंडवर हा सिलेबस उमिट करण्यात आलेला आहे याचा सामना आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा घरी रहा, सुरक्षित रहा